नागपुरातील संविधान चौकात आज अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र नागपूर यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनासमोर ठेवण्यात आला. अंगणवाडी सेविकांना व कर्मचाऱ्यांना मानधन मिळावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. तर या आंदोलनात अनेक महिलांनी सहभाग नोंदविल्याचे दिसून आले. मोर्चाचं जे आयोजन आहे ते आमच्या मानधनाविषयी आणि आमच्या पेन्शनविषयी आहे. मागील 5 वर्षांमध्ये महागाईचा भस्मासूर वाढलेला आहे, तरीसुद्धा आम्हाला 8,500 आणि 4,500 मानधनावर काम करावं लागत आहे आणि आम्हाला हे मान्य नाही आहे. कामं भरपूर आहेत आणि एवढ्याशा तुटपुंज्या पगारामध्ये एकल महिला हे काम करू शकत नाही आणि त्यांचं उदरनिर्वाह हे कसं व्हायचं हे सरकारने विचार केला पाहिजे आणि आमचं मानधन कमीत कमी आम्हाला 15,000 ते 17,000-18,000 आमचं मानधन गेलं पाहिजे असं आमचा अशी आमची मागणी आहे. आमचं आंदोलन सतत सुरूच असते सर. सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही आंदोलन करतो, आम्हाला काय देतात 1,000-1,500 बस, बाकी आम्हाला काही नाही आहे. आम्हाला पेन्शन योजना लागू आहे पण पेन्शन पण फक्त 75,000 आणि 1,00,000 रुपये आहे. आज 75,000 आणि 1,00,000 मध्ये काय होऊ शकतं? आम्हाला म्हणायचं आहे की आम्हाला मंथली पेन्शन द्या तुम्ही, आमच्या पगाराच्या निम्मी पेन्शन द्या आणि आम्हाला आमचं मानधन आमचं उदरनिर्वाह झालं पाहिजे, आमच्या मुलाबाळांचं चांगलं व्हायला पाहिजे, या पद्धतीने आमचं मानधन वाढायला पाहिजे. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.